मित्रांनो, आपल्या चॅनलच्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी एक कमेंट केली की सोयाबीन पिकाला साधारण 45-50 दिवस होत आहे आणि सोयाबीन पिकामध्ये फुलं देखील दिसत आहे, तर फूल लागल्यापासून आपल्या सोयाबीन पिकाची वाढ होते का आणि साधारण दुसऱ्या फवारणीमध्ये आपण काय घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाची वाढ होईल, त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. मित्रांनो, जर तुमच्या सोयाबीनला 45-50 दिवस झाले असेल आणि तुमच्या सोयाबीन पिकामध्ये फूल दिसत असेल, परंतु तरीही तुमच्या सोयाबीन पिकाची पाहिजे तशी वाढ नसेल, तर आपल्याला चुकूनही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, ज्याला आपण PGR म्हणतो, त्यामध्ये टाबुली आहे, कल्टार आहे, यासारख्या PGRचा वापर करायचा नाही. मित्रांनो, PGRचा वापर केल्यामुळे शेंड्याकडची वाढ थांबते आणि जी फांद्याकडची वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणजे मित्रांनो, झाड जास्त डेरेदार होण्यासाठी PGR हे काम करत असतं आणि जे PGP आहे, ज्याला आपण प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणतो, त्यामध्ये टाटा बहार आहे, हिसाबियन आहे, चॅलेंजर आहे, यासारखे जे PGP आहेत, हे शेंड्याकडून सोयाबीन पिकाच्या शेंड्याकडे जास्त वाढ करण्यासाठी मदत करतात. जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये फूल लागले असेल आणि पाहिजे तशी वाढ तुम्हाला दिसत नसेल, तर तुम्हाला PGP चा वापर करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही टाटा बहार घेऊ शकता 40 ml प्रतिपंप, किंवा त्यामध्ये तुम्ही चॅलेंजर घेऊ शकता 5 ml प्रतिपंप, किंवा इसाबियन घेऊ शकता 40 ml प्रतिपंप. तर मित्रांनो, साधारण सोयाबीन पिकामध्ये फुलावस्था सुरू झाल्यानंतरही तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ ही जोमदार होते, चांगली होते. बऱ्याच शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की सोयाबीन पिकामध्ये फूल लागल्यानंतर वाढ होत नाही, परंतु मित्रांनो, वाढ चांगल्या पद्धतीने आपल्या सोयाबीन पिकाची होणार आहे. फक्त आपल्याला PGR च्या जागी PGP चा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.